जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणासाठी भारताकडे जी मदत मागितली आहे त्याबाबतीतली जगातल्या 30 ते 40 देशात सध्या लसींचा तुटवडा आहे, त्यामुळे सीरम आणि सरकारसोबत सध्या चर्चा सुरू आहे, कारण थेट जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणासाठी आता भारताकडे मदत मागितली आहे। नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या देशात सुद्धा कोरोनानं थैमान घातलेलं आहे लसीकरणासाठी, त्यामुळे आता WHO थेट भारताकडे मदत मागितली आहे। जगातल्या 30 ते 40 देशात सध्या लसीकरणाचा तुटवडा आहे, त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटकडून लस पुरवठ्याची मदत आता WHO करण्यात आली आहे। नेपाळ श्रीलंकेसारख्या देशात कोरोनाच्या अनेक लाटा येत आहेत, त्यांना रोखण्यासाठी WHO भारताकडे ही मदतीची मागणी केली आहे। यासाठी भारत सरकार आणि सीरम सोबत चर्चा सुरू असल्याचं सुद्धा WHO सांगितलेलं आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे बेभान गर्दी आवरा, अशी सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना दिलेली आहे। लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर ठिकठिकाणी तुफान गर्दी झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसतंय। बेभान गर्दी न टाळल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते, त्यामुळे नियमांचं पालन, चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले। कोरोनाच्या नियमांचं पालन केलं नसल्यास पुढच्या 6 ते 8 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिलाय। देशात लसीकरण मोहिमेला गती मिळत असली तरी सुद्धा कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत, तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर मोठा परिणाम होणार असल्याचं कोणतंही चिन्ह सध्या तरी दिसत नसल्याचं सुद्धा गुलेरिया यांनी स्पष्ट केलं। ब्रिटनमध्ये तिसरी लाट सुरू झालेली आहे, डेल्टा या विषाणूमुळे सध्या तिसरी लाट आली आहे, असं ब्रिटिश सरकारला सल्ला देणारे डॉक्टर ॲडम फिन यांनी म्हटलेलं आहे। ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण पूर्ण करण्यावर सुद्धा भर दिला जातोय, तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेमुळे रुग्णवाढ सुद्धा होतीये, मात्र लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिसरी लाट फार वेगाने पसरणार नाही अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। धूम्रपान करणाऱ्यांसाठी कोरोना अति धोकादायक असल्याचा निष्कर्ष टाटा रुग्णालयानं दिलाय। टाटा स्मारक रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कर्करोग रुग्णांपैकी धूम्रपान करणारे आणि न करणारे यांचा तुलनात्मक अभ्यास रुग्णालयानं केला। धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुफ्फुसं आधीच कमकुवत असतात आणि कोरोना संसर्गानं ती अधिक कमजोर होतात, असा निष्कर्ष त्यांनी दिला। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाची अधिक शक्यता आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंडच्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये 100 खाटांचं पेडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आलेलं आहे। 4 ICU बेड आणि 95 ऑक्सिजन बेड असलेला हा वॉर्ड आता सज्ज ठेवण्यात आलाय। विकासाचा ध्यास म्हणजे